ही जी पानं काळी दिसत आहेत, थोडीशी काळसर रंगाची, ती आहे कृष्ण तुळस, आपल्या सगळ्यांच्या परिचयाची. हिरव्या रंगाची तुळस बऱ्याचदा आपल्याला आपण आपल्या वृंदावनामध्ये लावतो, मात्र ही काळी तुळस अर्थात कृष्ण तुळस आपल्याला गावाकडे जास्त प्रमाणात बघायला मिळते. कारण की जिकडे उष्णता असते, म्हणजे सूर्यप्रकाश जास्त असतो, तिकडे ही तुळस चांगली काळसर रंगाची होते आणि छान डेरेदार होते. जिकडे सूर्यप्रकाश कमी असतो तिकडे ही तुळस येत नाही. आता या तुळशीला ही श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असल्यामुळे याला कृष्ण तुळस असं म्हटलं जातं. आणि तुमच्याही वृंदावनामध्ये कृष्ण तुळस अवश्य लावा. अतिशय सुंदर आणि औषधी असलेली ही तुळस आपल्या दारामध्ये लावल्यानंतर अत्यंत चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. आणि सर्दी खोकल्यामध्येही तुळस खूप उपयुक्त आहे आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी तुळशीची पानं खाल्ली जातात. फक्त सायंकाळी तुळशीची पानं तोडू नयेत आणि वेळोवेळी याची पानं खावी. वयाच्या मंजुळा जर काढल्या तर तुळस छान डेरेदार होते इतर तुळशीप्रमाणे. लवकरच हॅपी गार्डन नवीन व्हिडिओमध्ये.